नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही थंबनेलवरती बघितलंच असाल की जे आहे PM किसानचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सध्या जे क्लोज होते, तर रजिस्ट्रेशन ज्या सुरू झालेले आहेत, तर बरेचसे शेतकऱ्यांचे जे रजिस्ट्रेशन आहे ते जे आहे अप्रूव्हल झालेले नाहीत। तर बरेचसे शेतकरी जे आहे PM किसान योजनेच्या अंतर्गत जे आहे लाभापासून ज्या वंचित राहिलेले आहेत, तर त्यांनी जे आहे रजिस्ट्रेशन ज्या करायची आहेत, तर ते रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे आहे त्याबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता PM किसान योजनेअंतर्गत जे लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना, जे वार्षिक जे 6000 रुपये मिळणार आहेत, तर त्याच्यापासून बरेचसे शेतकरी जे वंचित आहे। तर बरेचसे शेतकऱ्यांनी ज्या नोंदणी केलेली नाही आहेत, तर ती नोंदणी तुम्हाला जे करायची आहेत, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना जे आहे हे लाभ मिळणार आहे। तर 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर सर्वप्रथम ज्या तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे, क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे PM किसान। तर मी इथं ज्या PM किसान टाईप करतो, टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल PM किसान, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर PM किसानचं जे काही ऑफिशियल साईट आहे ते तुमच्यासमोर ज्या ओपन होणार आहे। तर ज्यांची रजिस्ट्रेशन झालेले आहेत, ज्यांना पैसे मिळत आहेत, तर त्यांच्यासाठी एक न्यू अपडेट आहे। तर तुम्हाला जे EKYC करणे आवश्यक आहे, तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर EKYC कशाप्रकारे करायची आहे, तर EKYC जर केली नाही तुम्ही, तर तुम्हाला जे पुढचा जो काही हप्ता आहे ते मिळणार नाही आहे। तर जे आहे इथं तुम्हाला जे KYC आहे ते मेंडेटरी करण्यात आलेले आहे, तर तुम्हाला KYC करणे आवश्यक आहे। तर इथं आल्यानंतर तुम्ही इथं तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करू शकता। तर यावरती क्लिक करून ज्या तुम्ही तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करू शकता। तर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही चुकी झालेली असेल तर इथून तुम्ही दुरुस्त करू शकता। त्यानंतर इथून तुम्ही तुमचे बेनिफिशियरी जे काही स्टेटस आहे, तर तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत ते तुम्ही इथून चेक करू शकता। त्यानंतर KCC ज्या जो काही फॉर्म आहे किसान क्रेडिट कार्डचा, तुम्ही इथून ज्या डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशनसुद्धा PM किसानची मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही यावरती क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता। तर तुम्ही यावरती जसे क्लिक कराल तर तुमच्यासमोर ज्या रजिस्ट्रेशनचं जे काही पेज आहे ते तुमच्यासमोर ज्या ओपन होणार आहे। तर तुम्हाला इथं तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे ते तुम्हाला इथं जे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन प्रोसिजर आहे OTP घेऊन ते सक्सेसफुल होणार आहे। तुम्हाला जर इथून तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता, तुम्हाला हवी असलेली ती लँग्वेज आहे तुम्ही चेक करू शकता। तर फॉर एक्झाम्पल आपल्याला मराठी हवी असेल तर तुम्ही इथून ज्या मराठीसुद्धा लँग्वेज करून जे आहे आपली नोंदणी घरबसल्या आपल्या मोबाईलवर करू शकता। त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे PM किसानचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कशाप्रकारे करायचं आहे। तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल, त्यावरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून जे आहे तुमची जे काही PM किसानची जे काही नोंदणी आहे ते करू शकता व PM किसान योजनेचा जो काही लाभ आहे ते घेऊ शकता। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स बघायला मिळतील। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स बघण्यासाठी। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।